बनवताच खायला येतोस, पण कधीही मदत करायची म्हटलं तर तुला खेळायला जायचं असतं. येऊ दे तुझ्या मित्रांना, त्यांना सुद्धा बघते मी. सगळे इकडेच आहेत आई, ते बघ. तिकडे काय करताय? आत या बघू. प्रभू, तुम्ही अडकलात तोवर ठीक होतं, आम्हाला का अडकवलं? दोस्ती के लिए तर कुस्तीत मागे कशाला, सगळ्यात हिस्सा सारखाच हवा. घ्या घ्या. मुकाट्याने खाऊन घ्या, नाहीतर हाही नाही मिळणार. प्रभू, हा म्हणतोय की खूप भूक लागली आहे, काय करायचं? भूक तर मला सुद्धा लागली आहे, पण आईशी बोलणार तरी काय झालं बाळांनो? माता रुष्ट झाली का? खूपच जास्त. आईने जेवणात फक्त एकच मोदक दिला आज. तुम्ही आईशी बोला ना बाबा. प्रत्येक गोष्ट बोलून नाही होत बाल गणेश, योजनाही बनवावी लागते. हद्द झाली तुझी बाळ गणेशा, जेव्हा बघावं तेव्हा खेळ खेळ आणि खेळ. तुझं कामामध्ये मन लागत नाही असं दिसतंय मला. चल जा, आताच्या आता त्या दुष्ट असुराला मारून ये. जा जा. बाबा, मी आता जाऊन त्या दुष्ट असुराला मारून येतो. बाबा, आम्ही त्या दुष्ट असुराला मारून सुता सारखं सरळ केलं. मग जा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहाला धारा लोकच्या दिशेने वळव. बाबा, थोड्या वेळाने करू का? आता भूक लागली. कामापेक्षा भूक मोठी नसते बाळ गणेश. जा, हे कार्य आताच करून ये. ठीक आहे बाबा. कोणीही कुठेही जाणार नाही. बस करा तुम्ही. आणि हे काय लावले तुम्ही? कधी हे करा कधी ते, काही खाऊ तर द्या माझ्या मुलांना. पार्वती, बाळ गणेश त्याचा जास्त वेळ खेळण्यात घालवतो, अशाने मग तो. हो, मग आता मुलं या वयात नाही खेळणार तर केव्हा खेळणार? आताच असुराला मारून आलेत आणि आता तुम्ही त्यांना दुसऱ्या कामावर पाठवताय. आता जोवर ते काही खात नाही तोवर कुठेही जाणार नाहीत. मी तुम्हा सगळ्यांसाठी मोदक घेऊन येते. सगळ्यांना एक एक भरलेलं ताट मिळेल. आता बघतेच यांना. योजना तर मी शिकवते तुम्हा सगळ्यांना. आज या इकडे. आपली योजना फसली बाळ गणेश, पळ लवकर. अरे थांब.